मी जेव्हा रोज जाते त्या एरियात काम करायला, तेव्हा त्या लोकांना बघते, तर त्यांना खरंच नीड आहे आणि त्यांना माहिती नाही की त्यांना नीड आहे. तर जर त्यांना माहिती नाही पण मला माहिती की त्यांना नीड आहे, तर मी तिथे आरोग्यसेवा द्यायला पाहिजे एवढं मला कळतंय. तर मला वाटतं की तेवढं देखील माझ्यासाठी तरी ते मोटिवेशन, मला डेली मोटिवेशन आहे तेच की त्यांच्यासाठी काम करणं आहे तुला. ऋतू दम आहे, मी मध्य प्रदेशमधल्या बालाघाट जिल्ह्यातून आहे. माझं MBBS नागपूरमध्ये IGGMC कॉलेजमध्ये झालेलं आहे. त्याच्यानंतर मी सर्चमध्ये मोबाईल मेडिकल युनिटमध्ये ॲज अ मेडिकल ऑफिसर म्हणून जॉईन झाले. गावात पोहोचल्यावर आम्ही अनाऊन्स करतो की गावात मोबाईल मेडिकल युनिट आलेलं आहे, तुम्ही तपासणी करण्याकरता या. समजा लोक तरी नसतील तर मग घरांमध्ये जाऊन त्यांना बोलवतो. सेवा आणि आरोग्य शिक्षण हे दोन महत्त्वाचे भाग आहेत मोबाईल मेडिकल युनिटचे. आमचा ड्रायव्हर हा फक्त ड्रायव्हर नसून तो रजिस्ट्रेशनचा पण काम करतो. रजिस्ट्रेशन झाल्यावर नर्सकडे BP आणि वेट ह्या दोन गोष्टी होतात, नंतर पेशंट माझ्याकडे येतात. पेशंट चेक केल्यावर काही लॅब टेस्ट वगैरे लागत असेल तर मी त्याला टेक्निशियनकडे पाठवते आणि त्याच्यानंतर मग फार्मसिस्टकडून औषधे घेऊन मग पेशंट काही आरोग्य शिक्षण वगैरे त्याच्या रोगानुसार लागत असेल तर ते आरोग्य शिक्षण देऊन मग त्यांना आम्ही घरी पाठवतो. मोबाईल मेडिकल युनिटचा उद्देश हे आहे की हेल्थ केअर आपण गावात जाऊन प्रोव्हाइड करायची, इन्स्टेड ऑफ की लोक दवाखान्यात येतील. एरिया जसे आहेत की पावसाळ्यात जातानाच रस्ते खराब असतात, तर 1-2 किलोमीटर पायी जावं लागतं, तर मग आणि मग येताना उशीर झाल्यावर दुसऱ्या गावात अंधार झालेला असतो. आणि लाईट्स असले गावात अवेलेबल तरी पावसाळ्यात लाईट्स गेलेले असतात. आम्ही तिथे जातो तर लोकांनी ती हेल्थ केअर सीक करायला पाहिजे. सो आम्ही अशी वेळ डिसाईड करतो की जेव्हा लोक गावात अवेलेबल असतील, म्हणजे त्यांच्या आम्ही आमच्या कन्व्हिनियन्सनुसार नाही तर त्यांच्या कन्व्हिनियन्सनुसार जातो.